वेलकम एवरीवन, आई एम डॉक्टर संगीता चंद्राकर। आज आपण नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूस्वरूप कोणकोणते असतात त्याच्या बाबतीत माहिती घेऊया। व्ही आकाराची दरी, या प्रकारचे भू आकार नदीच्या युवावस्थेत प्राप्त होते। या अवस्थेत नदीचे पार्श्ववर्ती घर्षण होत नाही, त्यामुळे नद्यांच्या दऱ्या अतिशय अरुंद व्ही आकाराच्या असतात। या अवस्थेत नद्यांच्या प्रवाह मार्गाचा उतार फार तीव्र असल्याने नद्या अतिशय वेगाने वाहत असतात। उपनद्यांची संख्या फार कमी असते। नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्याला फार वेग असल्यामुळे या अवस्थेत नद्या उभे घर्षण करतात, त्यामुळे नद्यांच्या दऱ्याच्या तळभागाची जास्तीत जास्त झीज होऊन नद्यांच्या दऱ्या जास्तीत जास्त खोल खणल्या जातात। गॉर्ज किंवा घडई, नद्यांच्या काठावरील खडक जर जास्त कठीण असतील तर घडईची निर्मिती होते। घडईमध्ये दोन्ही बाजू अतिशय शीघ्र उताराच्या असतात। या घडईमध्ये तळभागाच्या विस्ताराच्या मानाने त्या जास्त खोल असतात। कोलोरॅडो नदीची दरी, येलोस्टोन नदीची दरी आणि नर्मदा नदीवरील भेडाघाट हे घडईचे उत्तम उदाहरण आहे। चित्रात जे दिसत आहे ते नर्मदा नदीवरील भेडाघाटचे चित्र आहे। पॉट होल्स किंवा खड्डे, चित्रात दिसत आहे अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे। नदीतील पाण्याच्या आणि खडकांच्या आघातामुळे तळभागावरील मृदू खडकांच्या भागाचे जास्तीत जास्त घर्षण होऊन मृदू खडकांचे भाग नाहीसे होतात आणि त्या ठिकाणी लहान मोठे निरनिराळ्या आकाराचे खड्डे पडतात, त्याला पॉट होल्स असे म्हणतात। धबधबा, जे प्रत्यक्षात बघितल्यावर किंवा चित्रातही बघितल्यावर आपले मन प्रसन्न होते, असे हे भूस्वरूप नदीच्या युवावस्थेत प्राप्त होते आणि हे नदीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भूस्वरूप आहे। नदी आपल्या प्रवाह मार्गात जेव्हा वाहते तेव्हा ती अनेक ठिकाणी धबधबा तयार करत जाते। निरनिराळ्या भूस्तर रचनेच्या परिस्थितीत धबधबे निर्माण होतात। नदीच्या प्रवाह मार्गात एखाद्या भागात कठीण खडकाचा थर आला तर अशा भागातून वाहताना नदीच्या मार्गात धबधबे तयार होतात। कठीण खडकांच्या कलण्याची दिशा नदीच्या वाहण्याच्या दिशेने असते। पुढील भूस्वरूप म्हणजे रॅपिड्स। कठीण खडकांच्या थरांची कलण्याची दिशा नदीच्या वाहण्याच्या दिशेच्या अगदी विरुद्ध असते। यात कठीण खडकाजवळ असलेल्या मृदू खडकाचीही जास्त झीज होणार नाही। अशा वेळी कठीण खडकावरून वाहताना नदीच्या मार्गात लहान प्रमाणावरील प्रपातांची निर्मिती होते, त्यांना रॅपिड्स असे म्हणतात। आपण रॅपिड्सचं एक छोटंसं व्हिडिओ बघूया। त्यात हा जो माणूस आहे तो राफ्टिंग करताना ज्या भागातून तो तीव्र गतीने वाहतो त्याला तो भाग म्हणजे रॅपिड्स आहे। हा बघा, हा जो भाग आहे तो रॅपिड्सचा भाग आहे। अशा प्रकारे आपण नदीच्या खनन कार्यामुळे कोणकोणते भूस्वरूप तयार होतात यांची विस्तृत माहिती घेतलेली आहे। धन्यवाद।